हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड पेट 2022 या एक्झामसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचे एमसीक्यूज बघायचे आहेत. एमसीक्यूज थ्रू आपल्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, जे आपल्याला ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. आजचं हे आपलं 15वं लेक्चर आहे. ऑलरेडी 14 लेक्चर्स कम्प्लीट झालेले आहेत रिसर्च मेथोडॉलॉजीवरती. सेशन सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आणि संधी त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स या एक्झामला टार्गेट करत आहेत, ज्यांना ही एक्झाम क्लिअर करायची आहे, त्यांच्यासाठी स्पेशल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, जो पेपर 1 रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे 50% सिलॅबस ज्याच्यावरती आहे किंवा 50% मार्क्स ज्याच्यावर आहे, त्याच्यासाठी कम्प्लीट कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलॅबस नोट्स, फुल सिलॅबस टेस्ट सिरीज, फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलॅबस लाईव्ह क्रॅश कोर्स देखील याच्यामध्ये असणार आहे. शिवाय 1000 अधिक MCQ रिव्हिजन PDF असणार आहे, ज्याच्यामधून तुमचे सगळेच क्वेश्चन जे रिसर्च मेथोडॉलॉजीवर आहेत ते कम्प्लीट होणार आहेत. ओके, आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. फीस फक्त 599 रुपये आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलॅबस कम्प्लीट होणार आहे आणि 100% तुम्हाला याच्यामध्ये गॅरंटी मिळेल की रिसर्च मेथडॉलॉजीचे संपूर्ण क्वेश्चन तुम्हाला येतील. ओके, तर रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये युनिट 4 मध्ये आपल्याला काय आहे याच्या सिलॅबस मध्ये आपल्याला, तर ते बघतोय आपण. युनिट 4 मध्ये आहे हायपोथेसिस, हायपोथेसिस डेफिनेशन म्हणजे हायपोथेसिसची व्याख्या किंवा हायपोथेसिस म्हणजे काय नेमकं हे सांगायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस अँड सोर्सेस ऑफ हायपोथेसिस, टाइप्स ऑफ हायपोथेसिस जे आज आपण आपल्या MCQs थ्रू आपण ह्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, नल हायपोथेसिस, अल्टरनेट हायपोथेसिस, हायपोथेसिस टेस्टिंग टाइप 1 अँड टाइप 2, एरर्स एरर्स काय आहेत हायपोथेसिस टेस्टिंग मधले, त्याचे डेफिनेशन काय आहे, टाइप्स कुठले कुठले आहेत, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय, हे आपल्याला MCQ थ्रू आपल्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. सुरू करूया आपण आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे आपला, अ स्टेटमेंट मेड अबाउट अ पॉप्युलेशन फॉर टेस्टिंग पर्पज इज कॉल्ड, चाचणीच्या उद्देशाने लोकसंख्येबद्दल केलेल्या विधानाला काय म्हणतात. चाचणी घेण्याचा उद्देश आहे आपला, ज्याच्यामध्ये आपण चाचणी कोणामध्ये घेणार आहोत, तर लोकसंख्येबद्दलची चाचणी घेणार आहोत, तर त्या चाचणीला काय म्हणणार आहोत. आपण इथे 2 वर्ड लक्षात ठेवायचे आहेत की पॉप्युलेशन आणि पर्पज इज टेस्टिंग, हे 2 वर्ड जे आहेत ते आपल्याला काय सांगत आहेत किंवा त्याचा आन्सर जे मिळणार आहे आपल्याला ते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चाचणीच्या उद्देशाने लोकसंख्येबद्दल केलेल्या विधानाला काय म्हणतात, तर ऑप्शन्स आहेत स्टॅटिस्टिक्स, हायपोथेसिस, लेवल ऑफ सिग्निफिकन्स, टेस्ट स्टॅटिस्टिक्स, चाचणी सांख्यिकी, महत्व पातळी सांख्यिकी की परिकल्पना. परिकल्पना म्हणजेच गृहितक आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, गृहितक. तर हे जे हायपोथेसिस त्याला गृहितक आपण म्हणतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी हायपोथेसिस, परिकल्पना. जे स्टेटमेंट आपण करतो पॉप्युलेशनच्या बदल्यात म्हणजे लोकसंख्येबद्दल जे आपण वाक्य तयार करतो किंवा स्टेटमेंट तयार करतो, विधान तयार करतो टेस्टिंगच्या पर्पजसाठी, त्याला काय म्हणतात, हायपोथेसिस म्हणतात. तर हे 2 वर्ड्स जे मी राउंड केले होते ते कशासाठी केले होते, की हायपोथेसिस हे कुठल्या 2 वर्ड्सची व्याख्या करतात, तर ते पॉप्युलेशन आणि टेस्टिंग पर्पज या 2 गोष्टींवरून हायपोथेसिस, परिकल्पना हे स्टेटमेंट जे आहे ते आपण करतो. तर हायपोथेसिस बी ऑप्शन करेक्ट आपल्याला मिळालं होतं. मग आता त्याचं व्याख्या काय किंवा नेमका अर्थ काय आपण समजून घेऊया. रिसर्च हायपोथेसिस इज द स्टेटमेंट ऑफ एक्सपेक्टेशन, स्टेटमेंट ऑफ एक्सपेक्टेशन ऑर प्रिडिक्शन. काय म्हटलेलं आहे इथे आपल्याला, एक तर म्हटलेलं आहे की एक्सपेक्टेशन किंवा दुसरं म्हटलेलं आहे प्रिडिक्शन आहे. कशाचं, दॅट विल बी टेस्टेड बाय रिसर्च. रिसर्च करताना आपण एक स्टेटमेंट घेतो किंवा एक वाक्य विधान घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, प्रिडिक्शन करायचं असतं आणि ते टेस्ट केले जाणार असेल रिसर्च मध्ये, त्याला आपण हायपोथेसिस म्हणणार आहोत. बिफोर फॉर्म्युलेटिंग युअर रिसर्च हायपोथेसिस, रीड अबाउट द टॉपिक ऑफ इंटरेस्ट टू यू. इन युअर हायपोथेसिस यू आर प्रिडिक्टिंग द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, जेव्हा पण आपण रिसर्च तयार करतो, जी रिसर्च हायपोथेसिस तयार करतोय, तेव्हा आपल्या विषयाबद्दल जो आपण टॉपिक निवडलेला आहे, ज्या विषयामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण रिसर्च करणार आहोत, त्याबद्दल तुम्हाला फुल माहिती पाहिजे. म्हणजे चांगला विषय तो आपण वाचून काढलेला पाहिजे, त्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती मिळालेली पाहिजे आणि मग त्याच्यावरती आपण हायपोथेसिस मांडू शकतो, ते स्टेटमेंट मांडू शकतो जे रिसर्चमध्ये टेस्ट होणार आहे. इन हायपोथेसिस यू आर प्रिडिक्टिंग द रिलेशनशिप
बिटवीन व्हेरिएबल्स. तर हायपोथेसिस मध्ये नेमकं आपण काय मांडणार आहोत, तर प्रिडिक्शन. प्रिडिक्शन कशाचं? प्रिडिक्टिंग द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स, म्हणजे व्हेरिएबल्स जे आहेत त्याचं रिलेशनशिप. तर याचं प्रिडिक्शन आपल्याला हायपोथेसिस मध्ये मांडायचं असतं. तर आपल्याला समजलं हायपोथेसिस म्हणजे काय, तर व्हेरिएबल्सचं रिलेशनशिप आपल्याला प्रिडिक्ट करायचं असतं हायपोथेसिस मध्ये, तर हायपोथेसिस म्हणू शकतो. आणि दुसऱ्या साईडनी द स्टेटमेंट असतं ज्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेशन आणि प्रिडिक्शन करतो, जे आपल्याला रिसर्च मध्ये टेस्ट करायचं आहे, त्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. इफ द अज्युम हायपोथेसिस इज टेस्टेड फॉर द रिजेक्शन कन्सिडरिंग इट टू बी ट्रू इज कॉल्ड. आता काय प्रश्न विचारलाय, जर गृहितकाला गृहितकाला नकारण्यासाठी चाचणी केली गेली तर ती खरी असल्याचे म्हटले जाते, तर त्याला काय म्हटलं जातं हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे जे हायपोथेसिस आपण मांडलेलं आहे ते टेस्टेड, म्हणजे रिजेक्शन करायचं आहे त्याचं, तो आपल्याला घ्यायचं नाहीये, नाकारायचं आहे त्याला, पण ती खरी आहे, मग त्यावेळेस त्याला कोणतं हायपोथेसिस म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला, नल हायपोथेसिस, सेकंड आहे स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस अँड कंपोजिट हायपोथेसिस. हे सगळे हायपोथेसिसचे प्रकार आहेत जे आपल्याला एक एक करून समजून घ्यायचे आहेत, पण याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे नल हायपोथेसिस. काय आन्सर आहे? नल हायपोथेसिस, शून्य परिकल्पना ज्याला आपण म्हणतो, झिरो हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, शून्य गृहितक असं देखील आपण इथे याला म्हणू शकतो. तर हे कधी होतं? जेव्हा हायपोथेसिस हे रिजेक्शन साठी कन्सिडर केलं जातं पण ते खरं असतं त्यावेळेला. तर करेक्ट आन्सर आपल्याला मिळालं की नल हायपोथेसिस त्याचं करेक्ट आन्सर आहे, त्याला नल हायपोथेसिस म्हणतात. पण नल हायपोथेसिस नेमकं काय? द नल हायपोथेसिस इज अ टिपिकल स्टॅटिस्टिकल थिअरी. इट्स अ टिपिकल स्टॅटिस्टिकल थिअरी विच सजेस्ट दॅट नो स्टॅटिस्टिकल रिलेशन अँड सिग्निफिकन्स एक्झिस्ट इन अ सेट ऑफ गिव्हन सिंगल ऑब्झर्व व्हेरिएबल्स. तर आपण काय करतो, हायपोथेसिस म्हणजे व्हेरिएबल्स मधल्या रिलेशनशिप प्रेडिक्ट करत असतो, आणि नल हायपोथेसिस मध्ये आपल्याला काय करायचंय की स्टॅटिस्टिकल रिलेशनशिप नाहीये दोघांमध्ये कोणता, जो आपल्याला सेट ऑब्झर्वेशन साठी आपण निवडलेला आहे व्हेरिएबल्स तसे, त्यामध्ये कुठलेही स्टॅटिस्टिकल सांख्यिकी रिलेशनशिप नाही, त्याला आपण नल हायपोथेसिस असं म्हणू शकतो. बिटवीन टू सेट्स ऑफ ऑब्झर्व डेटा अँड मेजर फेनॉमेना. तर कुठले सेट्स? द ऑब्झर्व डेटा अँड मेजर फेनॉमेना. तर हे जे दोन पॉइंट्स आहेत, म्हणजे व्हेरिएबल्स आहेत, त्यातून आपण रिलेशनशिप नाहीये स्टॅटिस्टिकल असं जेव्हा सांगतो तेव्हा ते नल हायपोथेसिस असतात. अ नल हायपोथेसिस इज अ टाइप ऑफ हायपोथेसिस यूज्ड इन स्टॅटिस्टिक्स दॅट प्रपोज दॅट देअर इज नो डिफरन्स बिटवीन सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन ऑर डेटा जनरेटिंग प्रोसेस. तर दुसरा अर्थ त्याचा काय होतो की पॉप्युलेशन मध्ये काही डिफरन्स नाहीये त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, अ गॅम्बलर मे बी इंटरेस्टेड इन वेदर अ गेम ऑफ चान्स इन अ फेअर इज फेअर. तर हे आपल्याला नल हायपोथिस काय आहे ते आपल्याला सांगतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला थर्ड नंबरचा. अ स्टेटमेंट हुज व्हॅलिडिटी इज टेस्टेड ऑन द बेसिस ऑफ सॅम्पल इज कॉल्ड. तर आता इथे आपल्याला काय सांगायचं आहे की ज्या सॅम्पलच्या बेसवरती व्हॅलिडिटी टेस्ट केली जाते स्टेटमेंटची, विधानाची, जे आपण विधान आपण हायपोथेसिस म्हणून मानतो, तर त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती सॅम्पलच्या बेसवर टेस्ट केली जाते, त्याला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत नल हायपोथेसिस, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस, कंपोजिट हायपोथेसिस. तर नल हायपोथेसिस बघितलं आपण की जे ट्रू असेल पण ते रिजेक्शन साठी वापरलं जाईल त्याला नल हायपोथेसिस म्हणतात. मग इथे आपलं ह्याचं करेक्ट आन्सर हे असणार आहे का? नाही. मग ऑप्शन काय उरलं? स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस अँड कंपोजिट हायपोथेसिस. क्वेश्चन मध्ये थोडं बघितलं तर आपल्याला एक लॉजिक लावता येईल की त्यांनी सॅम्पल विचारलेला आहे. सॅम्पल जेव्हा तिथे गोष्ट येईल तेव्हा आपल्याला सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिकल युजचा होणार आहे. मी इथे आपला करेक्ट आन्सर काय असू शकणार आहे? तर बी स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. सॅम्पलच्या बेसवर करतोय म्हणजे तिथं मोजमाप येणार आहे, स्टॅटिस्टिक्स येणार आहे, म्हणून त्याला आपण स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस असं म्हणतो. इथे आपलं करेक्ट ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे जे आहे बी स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सांख्यिकीय परिकल्पना. तर ऑप्शन आपल्याला बी करेक्ट इथे मिळालेला आहे जो होतं स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. तर ते कसं समजून घ्यायचंय? अ स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस इज अझम्पशन अबाउट द पॉप्युलेशन पॅरामीटर्स. तर हे एक अझम्पशन आहे, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस अझम्पशन आहे कशाबद्दल?
पॉप्युलेशन पॅरामीटर्सची. दिस अझम्पशन्स मे और मे नॉट बी ट्रू, म्हणजे हे जे अझम्पशन्स आपण पकडणार आहोत ते कधी खरं असू शकतील किंवा कधी खरे नसतील. फॉर इन्स्टन्स, दॅट स्टेटमेंट दॅट द पॉप्युलेशन मीन इज इक्वल टू 10 इज अन एक्झाम्पल ऑफ स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. तर स्टॅटिस्टिकल हायपोथेसिसचं काय म्हटलेलं आहे, उदाहरण त्यांनी काय दिले की स्टेटमेंट आहे की पॉप्युलेशन मीन जे आहे पॉप्युलेशनचं ते 10 बरोबर आहे. हे आपल्याला एक स्टॅटिस्टिकल हायपोथेसिसचं उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे मीन पॉप्युलेशन ऑफ लोकसंख्येचं मीन हे बरोबर 10 बरोबर आहे. हे एक स्टॅटिस्टिकल उदाहरण आपल्याला दिलं आणि त्याला आपण स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणतो. ते एक स्टेटमेंट आहे, एक सांख्यिकीय स्टेटमेंट आहे, कारण त्यामध्ये काहीतरी सांख्यिकीय माहिती आपल्याला दिलेली आहे, विधान बनवलेलं आहे. अ रिसर्चर्स माइट कंडक्ट अ स्टॅटिस्टिकल एक्सपेरिमेंट टू टेस्ट द व्हॅलिडिटी ऑफ हायपोथेसिस. रिसर्चर्स माइट कंडक्ट अ स्टॅटिस्टिकल एक्सपेरिमेंट, इथे एक्सपेरिमेंट सुद्धा आपण कंडक्ट करू शकतो. कोण जो रिसर्च करणार आहे तो सुद्धा एक्सपेरिमेंट इथे कंडक्ट करू शकतो, व्हॅलिडिटी जे आहे टेस्ट करण्यासाठी. जे हायपोथेसिस आपण मांडलेला आहे, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस आपण मांडलेला आहे, त्याची व्हॅलिडिटी टेस्ट करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट इथे केला जाऊ शकतो. स्टॅटिस्टिकल एक्सपेरिमेंट त्याला असं आपण म्हणू शकतो. इन टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस, अ स्टेटमेंट हुज व्हॅलिडिटी इज टेस्टेड ऑन द बेसिस ऑफ सॅम्पल इज कॉल्ड स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. जसं की आपलं करेक्ट आन्सर जे आपल्याला मिळालं होतं की जे व्हॅलिडिटी सॅम्पलच्या बेसवर निवडतात त्याला आपण स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणजे काय, द स्टेटमेंट हुज व्हॅलिडिटी इज टेस्टेड ऑन बेसिस ऑफ सॅम्पल, इट्स व्हॅलिडिटी इज टेस्टेड विथ द रिस्पेक्ट टू द सॅम्पल. समजलं, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण फोर्थ नंबरचा. अ हायपोथेसिस विच डिफाइन्स द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज, तर लोकसंख्येचे वितरण ठरवणाऱ्या परिकल्पनांना किंवा गृहितकांना हायपोथेसिसला काय म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे. लोकसंख्येचं वितरण कोणता हायपोथेसिस सांगतो, नल हायपोथेसिस, ऑप्शन्स आहेत नल हायपोथेसिस, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस, सिम्पल हायपोथेसिस अँड कंपोजिट हायपोथेसिस. तर आपल्याला नल हायपोथेसिस समजलं, स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस पण समजलं, सिम्पल हायपोथेसिस आणि कंपोजिट हायपोथेसिस पैकी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. मग हायपोथेसिस विच डिफाइन्स द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन, लोकसंख्येचं वितरण सांगणारा हायपोथेसिस काय असणार आहे, कंपोजिट की सिम्पल, त्याचं करेक्ट आन्सर आहे सी, सिम्पल हायपोथेसिस. जे पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला सांगणार आहे त्याला आपण सिम्पल हायपोथेसिस म्हणायचं. सिम्पली आपल्याला डिस्ट्रीब्युशन सांगताय ना, म्हणून हे सिम्पल हायपोथेसिस आपण इथे मांडू शकतो आणि हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर इथे करेक्ट ऑप्शन आपल्याला सी मिळालेलं आहे. हायपोथेसिस इज अ फॉर्मल टेंटेटिव्ह स्टेटमेंट ऑफ एक्सपेक्टेड रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स अंडर स्टडी. तर इथे काय सांगितलेलं आहे, आपण आता सिम्पल हायपोथेसिस बघतोय. तर सिम्पल हायपोथेसिस मध्ये सिम्पल गोष्टी असणार. त्यांनी काय सांगितलेलं आहे, फॉर्मल टेंटेटिव्ह स्टेटमेंट ऑफ एक्सपेक्टेड रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स. टू, दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्हेरिएबल्स मधलं हे रिलेशनशिप सांगणारा स्टडी किंवा अभ्यास असणार आहे. सिम्पल हायपोथेसिस, simple hypothesis that one in which there exists relationship between two variables, one is called independent variable cause and the other is dependent variable effect. The cause and effect cha abhyasacha madhe kelela asel, ithe don aplyala variable sangitle, ek independent and dusra dependent variable. Je independent variable ahe te cause dakhote ani dusra dependent variable ahe te aplyala effect dakhote, mhanje effect किंवा कॉस्टच्या बदल्यात आपण इंडिपेंडेंट किंवा डिपेंडेंट व्हेरिएबल्स हे दोन वर्ड देखील आपण इथे वापरू शकतो. आपण हायपोथेसिस करताना सिम्पल हायपोथेसिस करताना, तर हे या दोन व्हेरिएबल्स मधलं रिलेशनशिप दाखवत असतं सिम्पल हायपोथेसिस. सिम्पल हायपोथेसिस आर वन विच गिव्ह प्रोबॅबिलिटीज टू द पोटेन्शियल ऑब्झर्वेशन. जे आपण ऑब्झर्वेशन करतो एक्सपेरिमेंटमध्ये किंवा आपल्या रिसर्चमध्ये, तर त्याला ते प्रोबॅबिलिटीज देत असतं टू कन्स्ट्रक्ट हिअर इज द with a complex hypothesis also known as models which are sets of simple hypotheses such that knowing that some member of the set is true but not which is insufficient to specify probabilities of data points. त्याच्यामध्ये डेटाच्या प्रोबॅबिलिटीज आहेत, संभाव्यता ज्या आहेत ते सुद्धा याच्यामध्ये मांडले जाऊ शकतात सिम्पल हायपोथेसिस मध्ये. अ हायपोथेसिस विच डिफाइन्स द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड सिम्पल हायपोथेसिस, इट स्पेसिफाइज ऑल पॅरामीटर्स व्हॅल्यूज. तर लास्टला आपली जी डेफिनेशन आहे डिस्ट्रीब्युशन सिम्पल हायपोथेसिसची, ती ही आहे अ हायपोथेसिस विच डिफाइन द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड अ सिम्पल हायपोथेसिस. तर सिम्पल हायपोथेसिस काय आहे आपण बघत होतो आणि त्याची सिम्पल
डेफिनेशन इथे आपल्याला मिळालेले आहे आणि त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतात, तर डिपेंडेंट इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स, कॉज अँड इफेक्ट या सगळ्याचा अभ्यास, शिवाय प्रोबॅबिलिटीज ऑफ डेटा पॉइंट्स, हे सगळे याच्यामध्ये येणार आहे सिंपल हायपोथेसिस मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय फिफ्थ नंबरचा. इफ द नल हायपोथेसिस इज फॉल्स, इफ द नल हायपोथेसिस इज फॉल्स देन विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सेप्टेड. जर शून्य परिकल्पना चुकीची असेल तर खालीलपैकी कोणता स्वीकारला जातो. तर एक आपण बघितलं होतं की जे हायपोथेसिस आहे ट्रू आहे पण रिजेक्ट केल्यासाठी टेस्ट केलेला आहे, तर ते होतं नल हायपोथेसिस. इथे आपल्याला प्रश्न विचारलाय नल हायपोथेसिस जर चुकीचा असेल तर तिथे कुठली परिकल्पना वापरली जाऊ शकते. ऑप्शन्स आहेत नल हायपोथेसिस, मग ही नल हायपोथेसिसचा प्रश्न आहे तर त्याचा करेक्ट आन्सर नल हायपोथेसिस असेल का, नाही. पॉझिटिव्ह हायपोथेसिस ऑफकोर्स नाही, फॉल्स असणार आहे. जे काय दिलेलं आहे ते परिकल्पना चुकीची दिलेली आहे, फॉल्स आहे म्हणजे हे पण नसणार आहे. निगेटिव्ह हायपोथेसिस असू शकतं का, नाही, कारण तिथे निगेटिव्ह ऑलरेडी दिलेलं आहे की फॉल्स स्टेटमेंट आहे आणि ते कुठल्या एक्सेप्ट केलं जाणार आहे असं विचारलंय, म्हणजे निगेटिव्ह हायपोथेसिस देखील तिथे नसणार आहे. मग अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, पर्यायी परिकल्पना, तर हो, जेव्हा नल हायपोथेसिस चुकीचं असेल तेव्हा तिथे आपल्याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे पर्यायी परिकल्पना, पर्यायी गृहितक ते वापरावं लागतं. मग आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे, डी अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. आपला ऑप्शन करेक्ट डी आलं होतं. अँड अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस इज वन विच डिफरन्स ऑर अँड इफेक्ट बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स इज अँटिसिपेटेड बाय द रिसर्चर्स. तर याच्यामध्ये देखील दोन व्हेरिएबल्स मध्ये डिफरन्स केलेला असतो रिसर्चर्स द्वारे, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे एक जर गृहितक आपलं चुकलं असेल, नल हायपोथेसिस असेल, आणि जर ते गृहितक चुकीचं असेल, आपल्याला ते घ्यायचं नसेल, तर आपल्याला तिथे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस यूज करावं लागतं. दॅट इज द ऑब्झर्व पॅटर्न ऑफ डेटा इज नॉट ड्यू टू द चान्स ऑफ ऑक्युरन्स. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस कॅन बी नॉन डायरेक्शनल ऑर डायरेक्शनल. तर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे आपण एका दुसऱ्या हायपोथेसिसच्या बदल्यात आपण हे वापरणार आहे, म्हणजे ते कदाचित नॉन डायरेक्शनल असू शकतं किंवा डायरेक्शनल असू शकतं, म्हणजे चांगले असू शकतं किंवा वेगळं वळण देणारही असू शकतं. इफ द नल हायपोथेसिस फॉल्स देन अल्टरनेट हायपोथेसिस एक्सेप्टेड, इट इज ऑल्सो कॉल्ड एज रिसर्च हायपोथेसिस. तर इथे आपल्याला अजून एक नवीन गोष्ट कळली की त्याला आपण रिसर्च हायपोथेसिस सुद्धा म्हणू शकतो. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसला रिसर्च हायपोथेसिस देखील म्हणतात. आणि लास्टला आपल्याला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसची व्याख्या दिलेली आहे जी आपल्याला क्वेश्चन मधूनच मिळाली, ते इफ द नल हायपोथेसिस इज फॉल्स देन अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस एक्सेप्टेड. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण सिक्स नंबरचा. द रिजेक्शन प्रोबॅबिलिटी ऑफ नल हायपोथेसिस व्हेन इट इज ट्रू इज कॉल्ड, शून्य गृहितकेची नकार संभाव्यता जेव्हा सत्य असते तेव्हा त्याला काय म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण एखादी हायपोथेसिस, नल हायपोथेसिस निवडले तर रिजेक्ट करणार असतो आपण नल हायपोथेसिस, तर त्याची प्रोबॅबिलिटी जेव्हा जास्त असते, रिजेक्शन प्रोबॅबिलिटी ऑफ नल हायपोथेसिस व्हेन इट इज ट्रू इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात. म्हणजे नल हायपोथेसिस म्हणजे आपण ते रिजेक्ट करणार आहोत पण त्याला काय म्हणतात, दुसरं काय म्हणतात, की त्याच्यावरून आपण ठरवतोय की हायपोथेसिस हा रिजेक्ट होणार आहे. ऑप्शन्स आहेत लेवल ऑफ सिग्निफिक कॉन्फिडन्स, नंतर आहे लेवल ऑफ सिग्निफिकन्स, लेवल ऑफ मार्जिन अँड लेवल ऑफ रिजेक्शन. त्याचं करेक्ट आन्सर आहे लेवल ऑफ सिग्निफिकन्स. इथे आपल्याला कदाचित आन्सर लेवल ऑफ रिजेक्शन वाटू शकतो, प्रश्न वाचल्यानंतर रिजेक्शन प्रोबेबिलिटी वरती प्रश्न आहे म्हणून लेवल ऑफ रिजेक्शन वाटू शकतो, पण याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे लेवल ऑफ सिग्निफिकन्स. ते कसं काय आहे, बी ऑप्शन करेक्ट मिळालं लेवल ऑफ सिग्निफिकन्स. तर लेवल ऑफ सिग्निफिकन्स ऑल्सो नोन ऍज अल्फा, ते इथे आपल्याला सांगितलेलं आहे की सिग्निफिकन्स लेवलला आपण अल्फा और ए असं दाखवू शकतो किंवा ओळखलं जातं, इज अ मेजर ऑफ स्ट्रेंथ ऑफ द एव्हिडन्स दॅट मस्ट बी प्रेझेंट इन युअर सॅम्पल बिफोर यू विल रिजेक्ट द नल हायपोथेसिस अँड कन्क्लूड दॅट द इफेक्ट इज स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट. तर हे आपल्याला का वापरावं लागतं, जेव्हा आपल्याला सॅम्पल रिजेक्ट करायचं आहे किंवा नल हायपोथेसिस आहे हे आपल्याला सांगायचं आहे, त्यावेळेस हे आपल्याला इन्क्लूड करावं लागतं की लेवल ऑफ सिग्निफिकन्स. द रिसर्चर्स डिटरमाइन द सिग्निफिकन्स लेवल बिफोर कंडक्टिंग द एक्सपेरिमेंट. तर रिसर्चरला हे जे सिग्निफिकन्स लेवल आहे ती एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग करायच्या आधीच द्यावी लागते किंवा आधीच तयारी करावी लागते त्याची. द सिग्निफिकन्स लेवल ऑल्सो डिनोट्स ऍज अल्फा ऑर ए इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्टिंग नल हायपोथेसिस व्हेन इट इज ट्रू. जेव्हा ते खरं असेल आणि ती प्रोबॅबिलिटी आपल्याला रिजेक्टची माहिती असेल त्यावेळेस आपण सिग्निफिकन्स ऑफ लेवल वापरतो.
फॉर एक्झाम्पल, अ सिग्निफिकन्स लेवल ऑफ 0.05 इंडिकेट्स अ 5% रिस्क ऑफ कंक्लुडिंग दॅट डिफरन्स एक्झिस्ट वेन देअर इज अ नो ॲक्च्युअल डिफरन्स. तर हे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे की जेव्हा सिग्निफिकन्स लेवल ही 0.05 आहे, की 5% रिस्क आपल्याला दाखवत असते ॲक्च्युअल डिफरन्स पेक्षा, तेव्हा आपण लेवल ऑफ सिग्निफिकन्स आहे असं म्हणतो आणि हायपोथेसिस रिजेक्ट करतो, तिथे नल हायपोथेसिस फॉर्म होतो. लेवल ऑफ सिग्निफिकन्स इज डिफाइंड एज अ प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्शन ऑफ अ ट्रू नल हायपोथेसिस बिलो दिस प्रोबॅबिलिटी नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड. जी प्रोबॅबिलिटी दिलेली आहे लेवल ऑफ सिग्निफिकन्स आहे, त्याच्या खाली जर नल हायपोथेसिस असेल तर तो रिजेक्ट केला जातो. म्हणजे डायरेक्ट नल हायपोथेसिस रिजेक्ट केला जात नाही हे आपल्याला इथे समजतं. जेव्हा लेवल ऑफ सिग्निफिकन्स मध्ये प्रोबॅबिलिटी त्याची असते, त्याच्यावरून मग तो नल हायपोथेसिस रिजेक्ट करायचा आहे की काय करायचं आहे हे त्याच्यावरून ठरवलं जातं. तर लेवल ऑफ सिग्निफिकन्स आपल्याला नल हायपोथेसिसच्या रिजेक्शनची माहिती देत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय सेवन्थ नंबरचा. द पॉइंट वेअर द नल हायपोथेसिस इज गेट्स रिजेक्टेड इज कॉल्ड, नल परिकल्पना नाकारल्या जाणाऱ्या बिंदूला काय म्हणतात. जसं की आपण बघितलं की एक लेवल ऑफ सिग्निफिकन्स आहे, त्या ठराविक लेवल वरती जर प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळत असेल तर ते आपण हायपोथेसिस एक्सेप्ट करू शकतो, नाहीतर ते रिजेक्ट करायचं हे लेवल ऑफ सिग्निफिकन्स वर ठरतं. तर इथे कुठला पॉइंट विचारलाय जो नल हायपोथेसिस रिजेक्ट करण्यासाठी केला जातो किंवा रिजेक्ट केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत सिग्निफिकंट व्हॅल्यू, रिजेक्शन व्हॅल्यू, एक्सेप्टन्स व्हॅल्यू आणि क्रिटिकल व्हॅल्यू. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे डी क्रिटिकल व्हॅल्यू गंभीर मूल्य, कारण नल परिकल्पना नाकारल्या जाणाऱ्या बिंदूला क्रिटिकल व्हॅल्यू म्हणतात. ती जी व्हॅल्यू जी आहे ती क्रिटिकल असते, नल हायपोथेसिस मध्ये जात असते, म्हणून त्याला आपण क्रिटिकल व्हॅल्यू असं म्हणू शकतो आणि याचा करेक्ट आन्सर आपल्याला डी मिळालेला आहे. करेक्ट ऑप्शन डी. इन हायपोथेसिस टेस्टिंग अ क्रिटिकल व्हॅल्यू इज अ पॉइंट ऑन द टेस्ट डिस्ट्रीब्युशन दॅट इज कम्पेअर्ड टू द टेस्ट स्टॅटिक टू डिटरमाइन वेअर द रिजेक्ट द नल हायपोथेसिस. म्हणजे या पॉइंटवरून आपण सांगू शकतो की हायपोथेसिस रिजेक्ट करायचं आहे की नाही, आणि जर ते हायपोथेसिस रिजेक्ट झालं तर ते नल हायपोथेसिस मध्ये जाऊ शकतं. इफ द ऍब्सोल्युट व्हॅल्यू ऑफ युअर टेस्ट स्टॅटिक इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल व्हॅल्यू यू कॅन डिक्लेअर स्टॅटिस्टिक सिग्निफिकन्स अँड रिजेक्ट द नल हायपोथेसिस. तर जेव्हा आपलं क्रिटिकल व्हॅल्यू जे आहे, क्रिटिकल व्हॅल्यू लेवल ऑफ सिग्निफिकन्स मध्ये देखील क्रिटिकल व्हॅल्यू महत्वाची आहे. जेव्हा क्रिटिकल व्हॅल्यू आपल्याला सिग्निफिकन्स देते की हायपोथेसिस रिजेक्ट करायचं आहे की नाही, त्याच्या व्हॅल्यू वरून आपण ठरवतो की रिजेक्ट करायचं की नाही. इथे आपल्याला एक फॉर्मॅट मिळालं की कसं मांडलं जातं हे. अल्फा ए अल्फा इज इक्वल टू 1 मायनस कॉन्फिडन्स लेवल डिवाइडेड बाय 100 हा एक फॉर्म्युला आहे स्टॅटिस्टिक मध्ये जो वापरला जातो क्रिटिकल व्हॅल्यू मिळवण्यासाठी. The point where the null hypothesis gets rejected is called as critical value. It is also called as dividing point of separate. तर इथे दुसरं अजून काय म्हणू शकतो आपण त्याला क्रिटिकल व्हॅल्यूला, ते दिलेलं आहे डिवायडिंग पॉइंट ऑफ सेपरेशन ऑफ द रिजन वेअर द हायपोथेसिस इज एक्सेप्टेड अँड रिजन. म्हणजे जिथे हायपोथेसिस एक्सेप्ट केला जातो आणि रिजेक्ट केला जातो तर त्या पॉइंटमध्ये डिवाइड करण्यासाठी एक पॉइंट आहे, एक व्हॅल्यू आहे, त्याला क्रिटिकल व्हॅल्यू म्हणतात असं देखील आपण म्हणून समजू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे एट नंबरचा. इफ द क्रिटिकल रिजन इज इव्हनली डिस्ट्रीब्युटेड देन द टेस्ट इज रेफर्ड ऍज. जर क्रिटिकल रिजन प्रदेश समान रीतीने वितरित केले गेले तर चाचणीला संदर्भित काय म्हणतात. म्हणजे डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित झालेलं आहे टेस्टचं एका व्यवस्थित अशा रिजनमध्ये तर त्याला काय म्हणू शकतो. ऑप्शन आहेत 2 टेल्ड, 2 शेपटीचे 1 टेल्ड, 3 टेल्ड आणि 0 टेल्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते आहे 2 टेल्ड. तर 2 टेल्ड म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. करेक्ट आन्सर ए मिळालेला आहे. इन स्टॅटिस्टिक्स अ 2 टेल्ड टेस्ट इज मेथड इन विच अ क्रिटिकल एरिया ऑफ द डिस्ट्रीब्युशन इज 2-साइडेड अँड टेस्ट वेअर अ सॅम्पल इज ग्रेटर ऑर लेस दॅन अ रेंज ऑफ व्हॅल्यू. तर इथे काय म्हटलेलं आहे, 2 टेल्ड का म्हटलं आपण बघू शकतो की एकच व्हॅल्यू नाहीये तिथे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. म्हणजे नक्कीच तिथे एक दोन किंवा त्यापेक्षा जास्त असे डिस्ट्रीब्युशन झालेले आहेत, म्हणजे 2 साइड तिथे आपल्याला मिळालेले आहेत, म्हणून आपण त्याला 2 टेल्ड टेस्ट असं म्हणू शकतो. जेव्हा डिस्ट्रीब्युशन होतं तेव्हा ते 2 टेल्ड टेस्ट तिथे यूज होते. इट इज यूज इन नल हायपोथेसिस टेस्टिंग अँड टेस्टिंग फॉर स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स. ही टेस्ट कशासाठी केली जाते, 2 टेल्ड टेस्ट स्टॅटिस्टिक मध्ये कशासाठी युज करतो, टेस्टिंग
अँड टेस्टिंग फॉर द स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स. नल हायपोथेसिसच्या टेस्टिंगसाठी आणि टेस्टिंग फॉर स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स. इन टोटल टेस्ट द क्रिटिकल रिजन इज इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. याच्यामध्ये काय असतं, टोटल टेस्ट मध्ये काय असतं, एरिया जो असतो सॅम्पलसाठी आपण निवडलेला एरिया असतो तो इव्हनली म्हणजे समान भागामध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं, वितरण केलेलं असतं. वन रिजन कंटेन्स द एरिया वेअर नल हायपोथेसिस इज एक्सेप्टेड अँड अदर कंटेन्स द एरिया वेअर इज रिजेक्टेड. दोन साइड कुठले असतील तर एका ह्याच्यात नल हायपोथेसिस एक्सेप्ट केलेला असेल आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते रिजेक्ट केलेला असेल, असे दोन वेगवेगळे एरिया असतील. म्हणून त्याला आपण दोन टू टेल टेस्ट असं म्हणतो. वन टेल टेस्ट हॅज एंटायर 5% ऑफ अल्फा लेवल इन वन टेल, इन अदर लेफ्ट और राईट टेल. अ टू टेल टेस्ट स्प्लिट्स इन युअर अल्फा लेवल इन हाफ एज इन द इमेज टू द लेफ्ट. इट्स से यू आर वर्किंग विथ द स्टँडर्ड अल्फा लेवल ऑफ 0.5%. अ टू टेल टेस्ट हॅव हाफ ऑफ दिस 2.5 इन इच टेल. तर इथे काय सांगितलेलं, उदाहरण दिले की 5% एक सॅम्पल आपण निवडलेला आहे ज्याच्यामध्ये 5% हे वन टेल असणार आहे आणि जर त्याचं 2.5 केलं तर ते टू टेल असणार आहे. 2.5 प्लस 2.5 इज इक्वल टू 5. तर असं जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी त्याला टू टेल आणि वन टेल असं आपण समजून घेऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 9th नंबरचा. द टाइप ऑफ टेस्ट इज डिफाइंड बाय विच ऑफ द फॉलोइंग. परीक्षेचा किंवा टेस्ट इथे चाचणी म्हणतोय आपण, चाचणीचा प्रकार खालीलपैकी कोणत्याद्वारे परिभाषित केला जातो. ऑप्शन्स आहेत नल हायपोथेसिस, सिंपल हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, कंपोजिट हायपोथेसिस. इथे आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कुठलं करेक्ट आन्सर असणार आहे तर सी अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय बघितलं आपण की जिथं एक नल हायपोथेसिस आपण रिजेक्ट केला आहे तिथं दुसरा हायपोथेसिस आपल्याला मांडणं आहे किंवा घ्यायचं आहे, एक्सेप्ट करायचं आहे, तेव्हा तिथे ते अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस पर्यायी गृहितक तिथे आपण वापरतो. आणि त्याला आपण हे कसं कधी वापरतो आपण, टाइप ऑफ टेस्ट इज डिफाइन बाय विच ऑफ द फॉलोइंग, त्याच्यामध्ये आपल्याला प्रकार कळतो की कोणता हा चाचणीचा प्रकार आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये. इन स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस टेस्टिंग Alternative hypothesis is a position that states something is happening. A new theory is preferred instead of old one, null hypothesis. तर alternative hypothesis मध्ये आपल्याला काय समजतं, कारण तिथे ऑलरेडी एक हायपोथिसिस नल हायपोथिसिस आपण रिजेक्ट केलेलं असतं आणि त्याच्या ऐवजी आपण दुसरं हायपोथिसिस युज करत असतो, म्हणून तिथे आपल्याला नवीन टाईप कुठला आहे ते सांगायला आपल्याला सोपं जाऊ शकतं किंवा ओळखायला सोपं जाऊ शकतं. इट इज युजली कन्सिस्टंट विथ द रिसर्च हायपोथिसिस बिकॉज इट इज कन्स्ट्रक्टेड विथ फ्रॉम लिटरेचर रिव्ह्यू प्रिव्हियस स्टडीज. हे कशामधून मिळतं आपल्याला हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, तर जे आपण लिटरेचर रिव्ह्यू केलेलं आहे आपल्याला माहिती आहे लिटरेचर रिव्ह्यूचं महत्व काय आहे आणि कशासाठी आपण करतो, त्याच्यावर आपण क्वेश्चन्स पण बघितलेले आहेत कशाप्रकारे येऊ शकतात. तर त्या स्टडीवरती आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मांडत असतो आणि त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला इकडे होत असतो. द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस वन ऑफ टू म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह हायपोथेसिस इन अ हायपोथेसिस टेस्ट. तर हायपोथेसिसमध्ये दोन म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह हायपोथेसिस असतात ते. द अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस स्टेट दॅट पॉप्युलेशन पॅरामीटर्स डज नॉट इक्वल ऑर स्पेसिफाय व्हॅल्यूज. याच्यामध्ये काय असतात, जे लोकसंख्येचे पॅरामीटर्स असतात ते इक्वल नसतात किंवा स्पेसिफिक व्हॅल्यू तिथे नसते. तर इथे आपल्याला त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल कॅन ओनली टेस्ट फॉर डिफरन्स दॅट दे आर ग्रेटर दॅन झिरो. तर इथे एच ए हायपोथेसिस ए ग्रेटर दॅन झिरो जे दिलेलं आहे तिथे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे स्पेसिफिक पॉप्युलेशनची, जे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस साठी आपण वापरतो आपल्या रिसर्च मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज डिफाइंड एज अ रूल ऑर फॉर्म्युला टू टेस्ट नल हायपोथेसिस. आजचे जे आपण एमसीक्यूज बघतोय ते पूर्णपणे हायपोथेसिस वरती आहेत आणि त्याच्यामध्ये मग अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, सिम्पल हायपोथेसिस यावरती क्वेश्चन आलेले आहे. आणि आपला हा दहावा प्रश्न आहे जो आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज डिफाइंड एज अ रूल फॉर फॉर्म्युला ऑर टेस्ट नल हायपोथेसिस. जे नल हायपोथेसिस मध्ये टेस्ट करण्यासाठी फॉर्म्युला किंवा रूल आहे त्याला काय म्हणतो असा आपला प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत टेस्ट स्टॅटिक्स, पॉप्युलेशन स्टॅटिक्स, व्हेरियस स्टॅटिस्टिक अँड नल स्टॅटिक्स. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए टेस्ट स्टॅटिक्स. तर काय आहे याचं करेक्ट आन्सर मी लवकर सांगण्याचं रिझन असं आहे की ही जी टर्म आहे ती नवीन आहे, आपल्याला मागच्या क्वेश्चन मध्ये झाली नाहीये आणि ती आहे टेस्ट स्टॅटिस्टिक. ही चाचणी आपल्याला रूल किंवा फॉर्म्युले देते नल हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी.
The test static is a number calculated from the statistical test of hypothesis. हे काय आहे? नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे जे आपण स्टॅटिस्टिकल टेस्ट ऑफ हायपोथेसिस म्हणजे हायपोथेसिस मध्ये सांख्यिकीय डेटा चाचणी करण्यासाठी वापरले जाते. इट शोज हाउ क्लोजली योर ऑब्जर्व डेटा मॅच द डिस्ट्रीब्युशन एक्सेप्टेड अंडर द नल हायपोथेसिस ऑफ द स्टॅटिस्टिकल टेस्ट. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपण स्टॅटिस्ट कुठलाही डेटा व्हेरीफाय करताना किंवा त्याच्याबद्दल विश्लेषण करताना स्टॅटिस्टिकल टेस्ट आपण वेगवेगळ्या वापरत असतो. तर इथे जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे की आपण जे एक्सपेक्ट करत असतो त्याच्यामध्ये हे मांडत असतो आपण, आणि ते जे नंबरचं कॅल्क्युलेशन आपण ज्याच्यामध्ये करतो त्याला टेस्ट स्टॅटिस्टिक असं आपण म्हणतो. टेस्ट स्टॅटिस्टिक प्रोव्हाइड अ बेसिस फॉर द टेस्टिंग नल हायपोथेसिस, म्हणजे इथे पण आपल्याला तेच सांगितलेलं आहे की बेस प्रोव्हाइड करतो नल हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी. अ टेस्ट स्टॅटिक इज अ रँडम व्हेरिएबल दॅट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम सिम्पल डेटा अँड यूज इन अ हायपोथेसिस टेस्ट. याच्यामध्ये काय असतं की नॉर्मल व्हेरिएबल्स जे आहेत, रँडम व्हेरिएबल्स जे आहेत, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी सिम्पल डेटामधून हे आपण यूज करतो हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो टेस्ट स्टॅटिस्टिक. ही एक टर्म आहे, ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपले 10 एमसीक्यूज, 10 कन्सेप्ट हायपोथेसिस या युनिट वरच्या किंवा युनिट 4 मधल्या हायपोथेसिस या सब टॉपिक वरचे एमसीक्यूज आपण घेतलेले आहेत. त्याचे कन्सेप्ट 10 आपण समजून घेतलेले आहेत. त्याचे वेगवेगळे टाइप्स कुठले कुठले आहेत, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय, त्याचा उपयोग कशासाठी होतो हे आपण आजच्या एमसीक्यूज मध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये हायपोथेसिस मधले एरर टाइप जे आहेत, टाइप फर्स्ट, टाइप सेकंड, याच्यावरती क्वेश्चन बघणार आहोत. किंवा गुड रिसर्चचे जे पॉइंट्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते हायपोथेसिसचे, ते आपण बघणार, त्याच्यावरती आपण एमसीक्यूज बघणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.